शुभं करोति। पळाला साला, मी जवळजवळ पकडला होता त्याला, पण निसटून गेला तो। पण तू काळजी नको करूस, मी चेहरा बघितला त्याचा। तुझ्या हाताला काय झालं? अगं नाही काय नाही, ते काय नाही बघू। अगं नाही काय नाही, किमया ते आकाश, हे काय काय झालंय? अगं तू तू वेडा सावला मला। किमया ते आजारी आहे। आजारी? किमयाचं नाटक याच्यापर्यंत पण येऊन पोचलं की काय? पण याला काही सांगून चालणार नाही। आजारी कसली? काल मस्तपैकी रात्री गप्पा मारत होती की मया आजारी पडली, तर आम्ही तिची काळजी घ्यायला आहोत ना। मग मी काळजी घेईन, आपले डॉक्टर काळजी घेतील, आणि आपली मित्रमंडळी आहेत ना, काय काळजी करू नकोस तू। निर्धास्त ठरा, ठीक आहे? चावायची पद्धत झाली का? अगं चावायची पद्धत असते का? आता तो वेडा होता, तो चावला। तुम्ही तिथे वेळेवर पोचलात म्हणून आता काय प्रसंग ओढवला असता। बापरे आकाश, किमया नेहमी मी तुला सांगत असते, उशीर करू नकोस, घरी वेळेवर ये। आजकाल काही सांगता येत नाही ग, पण ऐकायचं म्हणून नाही। काकू नको ग एवढी काळजी करूस। किमया हसू नकोस, आधी उशीर का झाला ते सांग। ऍक्च्युली काकू, किमयाला उशीर झाला कारण म्हणजे ऑफिसमध्ये खूप जास्त काम होत, मग मीच किमयाला म्हटलं की तू जरा प्लीज उशिरापर्यंत थांब। ओ किमया नाही, तुम्ही आला हो? तुम्ही इथे नसताना लोक मला शोधत होते। कोण शोधत होतं मला? आकाश दादा, निषाद दादा, फोन येऊन गेला दोनदा। मी फ्रेश होऊन येते। या, इतकी काय वेळ आली असेल की निषादने दोनदा घरी फोन केला, मोबाईल वर का नाही केला? लागला नसणार, त्याच्याशिवाय तो घरी फोन करणार नाही। नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असणार। तुम्ही किमया बरोबर आहात म्हणून तर मी निर्धास्त आहे। एकदा किमयाची चिंता मिटली की मी मोकळा झालो। तुम्हाला मी असं मोकळं देणार नाही। आणि म्हणजे माझ्या ऑफिसचा व्याप वाढला, तुम्हाला यावंच लागेल आम्हाला गाईड करायला। म्हणजे मी कशाला तिथे? तुमच्या दोघांमध्ये मी तिसरा कशाला? अहो अण्णा, तिथे काय फक्त आकाश आणि किमया दोघच काम करतात का? अगं गंमत केली मी। त्याच्या मनात नेमकं काय आहे, काय ठरवलंय त्याने, आणि तू काय करणार आहे मला काहीच माहिती नाही। मी सुद्धा कॉन्टॅक्ट करायचा त्याला प्रयत्न करते, आणि मला काही कळलं तर लगेच कळवीन मी तुला। तू नको काळजी करूस। काय ग किमया, काय झालं? कुणाचा फोन होता? मामांचा, निषादच्या आईचा। अगं तीन चार दिवस काही बोलणं झालं नाही म्हणून मीच केला होता फोन। बर चल जेवायला, चल मी पानं घेते। नको काकू, भूक नाही आता। अशी कशी भूक नाही, आधीच जेवायला उशीर झालाय। अगं ऑफिस मधनं येताना आकाशने आणि मी बाहेर खाल्लंय। बाहेरचं खात जाऊ नकोस बाई, आणि बाहेरचं खाल्लं असलंस तरी घरचे दोन घास खा। चल तू हो, पुढे मी येते। Thank you.